श्रीमंत, मी कृषी भूषण बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट 6, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, देश उत्पादक व शोध संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 25 वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे. आजचा जो विषय आहे की पावसाळ्यानंतरचं व्यवस्थापन शेवगा शेतीमध्ये जे आहे, पावसाळ्यानंतर कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊ. तर यावर्षी शेतकरी म्हणून आता हा जवळपास सप्टेंबर एंड आहे, म्हणजे ऑक्टोबर होईल. आता पावसाळा, परतीच्या पावसाला सुरुवात झालेली, 8-10 दिवसामध्ये परतीचा पाऊस येईल. पण यावर्षी महाराष्ट्रामध्ये, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप अतिरिक्त पाऊस झाला आणि त्यामुळे काय झालं आहे की त्यामुळे शेतीमधलं व्यवस्थापन करणं, शेवग्याची निगा राखणं हे शक्य झालं नाही सतत पाऊस असल्यामुळे. आता पावसाळा संपल्यानंतर आपल्याला नवीन बार जर घ्यायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. जनरली पावसाळ्यामध्ये काय होतं की जास्त पाऊस झाला तर मुळ्यांचं कार्य बंद होतं, पाणी, अतिरिक्त पाण्यामुळे मुळ्यांचं कार्य बंद होतं आणि मग झाडे पिवळे पडतात. आता माझ्यासमोर जर हा प्लॉट पाहिला आमचा, हा आता ऑगस्टमध्ये छाटलेला आहे, पण पानं जर आपण पाहिले तर पावसामुळे सगळे पानं पिवळे पडलेले आहे, नंतर तणामध्ये झालेले आहेत. तर अशा ठिकाणी बहुतांशी ठिकाणी हे होते की पावसामुळे पानांची पानगळ होते, झाडांची पानगळ होते, काही ठिकाणी संपूर्ण काड्याच राहतात. तर हे जे महत्त्वाचं आहे, तर यातून आपल्याला झाडाला आता डेव्हलप करायचं, कारण आता उत्पादन घ्यायचं आहे. उत्पादन घ्यायचं असेल तर झाडाची व्यवस्थित निगा राखली पाहिजे. म्हणून पावसाळा संपल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जे आंतरमशागत करा. आता जे प्लॉट पाहिले तिथे तण दिसतं तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही फन मारून, रोटोवेटर मारून हे क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे झाडं पिवळे पानं दिसतात, हे पिवळे पानं जाण्यासाठी शेवग्याला सर्वप्रथम ह्युमिक ॲसिड, ड्रिप ठिबक सिंचन असेल तर ह्युमिक ॲसिड सोडा. ह्युमिक ॲसिड बरोबर 13045 सोडलं तरी चालेल, एक खत सोडा. म्हणजे ह्युमिक ॲसिडनं मुळ्यांचं कार्य वेगाने मुळ्या काम करतील. त्याच्यानंतर 13045 सोडलं तर त्याला नायट्रोजन मिळेल आणि झाडं जी पानगळ झालेली आहे तर झाडाला एक तरारी येईल. आणि हे जे पाने पिवळे झाल्या ते यावरती कॉपर ऑक्सिक्लोराईड 1 लिटरमध्ये 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम घेऊन याच्यावरती फवारणी केली तर बुरशीजन्य आजार जे झालेले असतील ते आजारावर नियंत्रण मिळवतात ती. आणि त्याच्यानंतर ज्यांनी शेणखताचा वापर केला नसेल, आता जूनमध्ये छाटणीनंतर ज्यांनी शेणखताचा वापर केला नाही तर तुम्ही शेणखत देऊ शकता. शेणखताबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये 10-20 पण देऊ शकता. पण ज्यांनी जूनमध्ये शेवग्यासाठी खत मात्र दिलेलं आहे त्यांनी आता फक्त लिक्विड खतांचा वापर जरी केला तरी चालेल. पावस संपल्यानंतर तुम्ही 13045 1-4 ते 5 किलो आणि त्याच्यामध्ये 2 किलो ह्युमिक ॲसिड हे ठिबकमधून सोडा. म्हणजे झाडं जे पिवळेपणा आहे तो पिवळेपणा कमी होण्यामध्ये मदत मिळेल. हे सोडल्यानंतर, हे दोन क्रिया सोडल्यानंतर 8 ते 10 दिवसांना सूक्ष्मान्नद्रव्य, कॉमन सूक्ष्मान्नद्रव्य मिळतं मार्केटमध्ये. तिथे कॉमन सूक्ष्मान्नद्रव्य प्रति एकरी 2 किलो किंवा 2 लिटर प्रमाणामध्ये लिक्विड घेतलं, 2 लिटर सोडून द्या. म्हणजे शेवग्याला सगळं अन्नद्रव्य मिळते आणि शेवगा पूर्ण गर्द हिरवा होईल, काळू खिवरती येईल. आणि आता पुढे जे आहे, पुढे आता ऑक्टोबरनंतर फुलंच निघतील. आता अर्थात हा आमचा प्लॉट जो आहे हा उशिरा छाटलेला आहे, पण ज्यांनी जूनमध्ये छाटणी केलेली आहे, जिथे पानगळ झाली आहे, त्यांनी हे प्रयोग करा. झाडाची व्यवस्थापन चांगलं जर केलं तर पुढे आपल्याला ऑक्टोबरमध्ये फुलं नोव्हेंबर डिसेंबरपासून त्याचं उत्पादन सुरू होईल. अर्थात आमच्या प्लॉटमध्ये जानेवारीपासून सुरू होईल, कारण आमचा ऑगस्टपर्यंत शेवग्याचं उत्पादन चालू होतं यावर्षी. त्यामुळे आम्ही ऑगस्ट एंडला याची छाटणी केलेली आहे, म्हणजे 1 महिन्यापूर्वी केली, 1 महिना तरीची वाढ झाली आणि पण अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे पानं पिवळे पडले. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करता येतं. हे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांनी जून जुलैमध्ये छाटणी केली, हे व्यवस्थापन ही खतमात्रा देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला चांगला बहार करता येतो. सर्वप्रथम झाडाच्या मुळ्या फ्री करणं, झाडाला टॉनिक म्हणून सशक्त देणं, कारण खूप पाऊस झाल्यामुळं आपण पूर्वी तुम्ही जे खतं दिली असतील ते पाण्याद्वारे जमिनीत विरघळून निघून गेलेली आहे. त्यामुळे आता झाडाच्या मुळ्यांच्या कक्षामध्ये कुठलंही खत मात्र राहिले नाही. शेणखत असेल तर शेणखताची मात्रा असेल, पण आता रासायनिक खताची मात्रा देणं गरजेचं आहे. ते पुन्हा एकदा रिपीट करतो, सर्वप्रथम तुम्ही जे आहे आंतरमशागत करून घेणे, प्लॉट स्वच्छ करणे, आडवी आंतरमशागत करा, प्लॉट स्वच्छ करा, झाडाभोवतीचं सगळं तण जे आहे ते काढून घ्या. त्याच्यानंतर खाली ह्युमिक ॲसिड आणि 13045 हे एकत्रित ड्रिपद्वारे सोडलं तरी चालेल. आणि ते सोडल्यानंतर 8-1 दिवसांनी पुन्हा सूक्ष्मान्नद्रव्य, कॉमन सूक्ष्मान्नद्रव्य सोडा. हे सोडल्यानंतर झाड टोटवीत होईल आणि वरती बुरशीजन्य आजार असतील, म्हणजे असं जे आता पाने पिवळे झालेले आहेत ते अतिरिक्त पावसामुळे बुरशीजन्य आजार पण आहे, किंवा मुळ्यांचं कार्य खाली थांबल्यामुळे जास्त पाण्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा झाडाला अन्नद्रव्य नाही मिळाले, असे पिवळेपण आलेले. हा पिवळेपण ऑटोमॅटिक निघून जाईल. पिवळी झालेले ते काही पूर्ण हिरवे होणार नाही, ते गळून जाते, पण जे राहिलेले झाडं हे काळू खेळ येतील आणि मग तो पुढचं उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येईल. तर शेतकरी बंधूंनो, आता विषय इतकाच होता की पावसाळ्यानं संपल्यानंतर शेवगा शेतीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबद्दलची माहिती आपण घेतली. ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवडी करायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा, त्यांना रोहित एकवानाचे रोपही मिळतील, संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. नमस्कार, धन्यवाद.